चलो, इनिशियली आई वुड लाइक टू वेलकम ऑल टू दिस लास्ट लेक्चर ऑफ योर फाइनल ईयर, फाइनल सेमेस्टर एग्जामिनेशंस, एकेडमिक ईयर. पर्टिक्युलरली आज सा जो माझा लेक्चर आहे तो आउट ऑफ नेसेसिटी, आणि मला बऱ्याचशे विद्यार्थ्यांचे पण फोन यायला लागले होते की परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये बराच संभ्रम आहे. ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे. पाठीमागे विद्यापीठांनी एक अपील केलं होतं की एक सर्वे केला होता मागच्या लेक्चर मध्ये, तुम्हाला सर्वे बद्दल तुम्हाला सगळं सर्विस सर्विस तर तुम्हाला सगळं सांगितलं होतं. तर त्या अनुषंगाने त्या सर्वेच्या आधारावरती ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा घ्यायचं की नाही हे ठरवण्याचं जे काही अधिकार होतं ते विद्यापीठाने स्वतःकडे घेतले होते. आणि शेवटी अशा पर्यंत निर्णय झाला की विद्यापीठाच्या फायनल इयरच्या फायनल सेमिस्टरच्या एक्झामिनेशन हे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने आपण विद्यापीठ हे कंडक्ट करणार आहे. तर एक विद्यार्थी म्हणून, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही या परीक्षेच्या केंद्रस्थानी आहात, ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेला बसायचं आहे त्यांच्यासाठी तो ऑप्शन फॉर्म तुम्ही भरून दिलेला आहे अगदी एक 15 आठवड्या किंवा 15 दिवसाखाली. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा जमणार नाही, ऑनलाईन परीक्षेला त्यांना बसता येणार नाही, अशा विद्यार्थ्यांनी ऑफलाईन हे त्यांनी चूज केलेलं आहे. तर हा डेटा पूर्ण विद्यापीठाकडे गेला आणि त्या अनुषंगाने विद्यापीठाने फायनल लिस्ट तयार केली. फायनल लिस्ट मध्ये प्रत्येक महाविद्यालयाला जितके काही विद्यार्थी ऑनलाईन एक्झामिनेशन देणार आहेत किंवा ऑनलाईन परीक्षार्थी आणि ऑफलाईन परीक्षार्थी असे दोन वेगवेगळे गट करून त्यांनी त्यांनी महाविद्यालयास पाठवून दिलेले. तर आता तुमचं काय या ठिकाणी रोल असणार आहे, तुम्ही एकच काम करायचं आहे, तुम्ही तुमच्या कन्सर्न डिपार्टमेंट हेडला किंवा डिपार्टमेंटला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुमचा मोड ऑफ एक्झामिनेशन तुम्ही ऑनलाईन ऑप्ट केलाय का ऑफलाईन ऑप्ट केलाय, तुम्हाला मात्र माहिती असणार तुम्ही ऑनलाईन केलाय का ऑफलाईन केलाय. ठीक आहे, जर ऑनलाईन केला असेल तर तुमचं नाव त्या ऑनलाईनच्या लिस्ट मध्ये आहे का, आणि जर तुम्ही ऑफलाईन जर केला असेल तर त्या ऑफलाईनच्या लिस्ट मध्ये तुमचं मेन्शन आहे का हे तुम्ही चेक करायला हवं. दुसरी गोष्ट अशी आहे, आमच्या इंग्लिश डिपार्टमेंटचा एक आत्ता जस्ट प्रॉब्लेम मला म्हणजे अगदी शनिवारी मला कळला होता, तो ऑप्शन फॉर्म भरून सुद्धा ती म्हणते की ऑप्शन फॉर्म भरलेला आहे पण तिचं जे नाव आहे ती लिस्ट मध्ये तिचं नाव दिसत नाहीये. तर मी आणखी एकदा अपील करतो डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश आणि कंपल्सरी इंग्लिश आणि महाविद्यालयाच्या वतीनं की ज्या त्या लोकांना त्यांची परीक्षा ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, किंवा ज्या ज्या परीक्षा ज्या ज्या विद्यार्थ्यांना यांच्याबद्दल काहीही आणखी माहिती नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा विभाग, कन्सर्न डिपार्टमेंट किंवा महाविद्यालयाचा नॉन टीचिंग स्टाफ ऑफिस याच्याशी तुम्ही थेट संपर्क साधा. अतिशय त्याला काय म्हणतो आपण, लेझी राहू नका, थोडंसं सिरियसली घ्या. कारण असं होतंय की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेचं जो ऑप्शन फॉर्म टाकलेला आहे, ऑप्शन भरलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांचा डेटा महाविद्यालयाकडे फक्त लिस्टच्या स्वरूपामध्ये आहे. मग त्या विद्यार्थ्यांचा टाइम टेबल, त्या विद्यार्थ्यांचा क्वेश्चन पेपर, त्या सगळ्या गोष्टी विद्यापीठ आणि तो कंटेन विद्यार्थी त्या दोघांमध्येच कम्युनिकेट होणार आहे. एक सुद्धा मेसेज त्या तुमच्या म्हणजे ऑनलाईन परीक्षेबद्दलचा हा महाविद्यालयाकडे येणार नाही. तर तुम्ही सोल रिस्पॉन्सिबल असणार आहे जर तुमची परीक्षा झाली किंवा न झाली किंवा तुम्ही परीक्षेला मुकला. ऑनलाईन विद्यार्थी, जे जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत त्यांनी फार काळजीपूर्वक विद्यापीठाकडून वेळोवेळी येत आलेले मेसेजेस असतील, टेक्स्ट मेसेजेस असतील, व्हॉट्सअप मेसेजेस असतील किंवा ईमेल्स असतील, हे कंटिन्युअसली चेक करत चला. टेक्स्ट मेसेज येतात, आपण जनरली टेक्स्ट मेसेजेस बघत नाही. तर मी परत एकदा तुम्हाला अपील करतो, मागच्या 7 दिवसांमधले तुमचा इनबॉक्स ओपन करा. इनबॉक्स ओपन केल्यानंतर कुठले कुठले मेसेजेस विद्यापीठाचे पेंडिंग आहेत का ते बघा. तिथे तुम्हाला लिंक आली असेल, त्या लिंक वरती क्लिक करा. आणि अगदी मागच्या आठवड्यामध्ये विद्यापीठाने डेमो लेक्चर घेतलेला आहे, म्हणजे अगदी ऑनलाईन परीक्षेला सामोरं जाताना तुम्हाला थोडी तरी ऑनलाईन परीक्षेबद्दल माहिती व्हावी, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील, कशा प्रकारची परीक्षा
या सगळ्या जे ऑनलाईन इंटरफेस कुठल्या कुठल्या प्रकारचं सॉफ्टवेअर विद्यापीठ वापरणार आहे या सगळ्या गोष्टीचं तुमची माहिती तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये व्हायला हवी. यासाठी ऑनलाईन डेमो ऑनलाईन डेमो एक्झामिनेशन हे ची लिंक प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मोबाईलवरती पडलेली आहे. आता मला सांगा तुम्ही कोण कोणाला आणखी विद्यापीठाची जे ऑनलाईन एक्झामिनेशनची जो डेमो एक्झाम होता त्याची लिंक आलेली नाहीये. सगळ्यांना आली आहे का? हो सर आली आहे. तुम्ही सोडवलंय का ती पेपर सोडवलाय पाहिलं का तुम्ही कसं कसं होतं ते? कारण तो ती लिंक आम्हाला आलेली नाही. विद्यापीठाच्या कुठल्या प्राध्यापकाला किंवा कुठल्याही हेडला वगैरे काही आलं नाही. तर इंडिव्हिज्युअली तुमचा कॉन्टॅक्ट किंवा तुमचं कम्युनिकेशन विद्यापीठाचं आणि विद्यापीठाचं कम्युनिकेशन तुमच्याकडे डायरेक्टली होणार आहे. त्यामध्ये आम्ही मीडिएटर अजिबात नाहीये. समजतंय? तर काळजीपूर्वक लक्षपूर्वक मेसेजेस बघत चला. विद्यापीठाचे मेसेजेस वेळेवरती चेक करत चला. लिंक जर ओपन होत नसेल, असं कोणी आहे का विद्यापीठाची लिंक आली आहे आणि ती ओपनच होत नाही? असं जर असेल तर ती लिंक कॉपी करायची. लक्षात घ्या मी काय उपाय सांगतोय. लिंक ती कॉपी करा. लिंक कॉपी करून गुगल क्रोम तुमच्या प्रत्येकाच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये तो ब्राउझर असणार आहे. त्या ब्राउझरला ओपन करून त्या ब्राउझरच्या ऍड्रेस बार मध्ये ती लिंक पेस्ट करायची आणि ते गो करायचं. म्हणजे जर कुठल्या सॉफ्टवेअर प्रॉब्लेममुळे जर एखादी विद्यापीठाची लिंक जर ओपन होत असेल तर गुगल क्रोमचा तुम्ही आधार घ्या. ठीक आहे? समजते? समजते का? हॅलो 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 हॅलो. हो सर. ओके. आता काही इम्पॉर्टंट सूचना आहेत. सूचना जरा आपण विद्यापीठाच्या वेबसाईट वरती आहेत त्या आपण थोडस बघूयात. स्क्रीन दिसत तुम्हाला सगळ्यांना? आय होप द स्क्रीन इज विजिबल टू यू ऑल. हो सर. ओके फाईन. हे पा, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेसाठी म्हणजे ऑप्शन फॉर्म भरलाय आणि ज्यांची नावं ऑनलाईन परीक्षेच्या विद्यार्थी लिस्ट मध्ये मेन्शन असेल त्या सर्वांसाठी अतिशय महत्वाच्या विद्यापीठांनी काढलेल्या सूचना आहेत. केअरलेस ऍटिट्यूड चालणार नाही. आणखी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला लेट मी टेल यू वन मोर थिंग की बॅकलॉगचे पेपर जे आपल्या विद्यापीठांनी जरी घेतले असतील तर ते कॉलेज लेवलवरती घेण्याचे अधिकार हे विद्यापीठांनी दिले होते. तर बॅकलॉगचे म्हणजे रिपीटरचे एक्झामिनेशन ज्या प्रकारे झाले त्या प्रकारे म्हणजे विद्यापीठाची परीक्षा होणार नाही. तुम्हाला समजते मी काय म्हणतोय ते? हो सर. कॉलेज लेवलला झालेल्या परीक्षा रिसेंटच्या आणि विद्यापीठाचा ऑनलाईन परीक्षा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. खूप मोठी तफावत आहे. कुठल्याही ढिकीवरती राहू नका. समजतंय? कारण रिझन याचा असा आहे, कॉलेज ऑनलाईन वन्स यू हॅव अपडेट फॉर दिस ऑनलाईन एक्झामिनेशन तुमचा आणि कॉलेजचा कम्युनिकेशनची जी लिंक आहे ती तुटली गेलेली आहे. विद्यार्थी आणि कन्सर्न विद्यार्थी आणि विद्यापीठाचा परीक्षा विभाग युनिव्हर्सिटी ह्या दोघांमध्ये सातत्यानं कंटिन्युअसली तुमच्या दोघांमध्ये हे कम्युनिकेशन होणार आहे. अगदी तुम्हाला याच्या पुढचे आणखी तुम्हाला जर गोष्ट सांगायची म्हटली तर जो टाइमटेबल आहे विद्यापीठांनी टीवाय फायनल सेमिस्टरचा जो टाइमटेबल आहे तो टाइमटेबल वेबसाईट वरती सुद्धा डिस्प्ले केलेला नाहीये. रिझन असा आहे की त्यात प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कन्सर्न मोबाईल नंबर आणि ईमेल वरती टाइमटेबल सुद्धा गेलेला आहे. म्हणजे पेपर कुठल्या तारखेला कधी आहे हे सुद्धा कदाचित म्हणतोय हे ते डिपार्टमेंटला सुद्धा कळणार नाही. आर यू गेटिंग मी? तर कुठल्याही ढिकीमध्ये राहू नका. कुठलेही गैरसमज स्वतःमध्ये बाळगू नका. तुम्हाला स्वतःला अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला एकट्याला ऑनलाईन एक्झामिनेशन द्यायची आहे.
तुमच्या डोक्यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन बद्दल काय जे काही तुमचे गैरसमज आहेत ते गैरसमज मात्र आता तुमचे दूर होणार आहेत. तुम्हाला वाटेल एकदम समोर बसून आपण इकडे काहीतरी ऑनलाईन लगे आपण चेक करू शकतो आणि पटकन उत्तर शोधून आपण सांगू शकतो, असं शक्य नाही. एवढी सोपी एक्झामिनेशन नाही आहे, लक्षात घ्या. कळतंय एप्पा सूचना कशा आहेत? परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे? बहुपर्यायी मल्टीपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. पण किती असणार आहेत ते? 30 असणार आहेत. आणि 30 पैकी किती सोडवायचे आहेत? 25. जे रिपीटरची एक्झाम तुम्ही दिलेली आहे अगदी त्या प्रकारचे क्वेश्चन पॅटर्न असणार आहे. 30 पैकी कुठलेही 25 प्रश्न हे तुमचे तपासले जातील. ठीक आहे. मग परीक्षेची जी लिंक आहे, म्हणजे प्रत्येक परीक्षेच्या अगोदर तुम्हाला त्या परीक्षेची लिंक येईल, ती लिंक तुम्हाला ओपन करायची आहे. लिंक ओपन करण्यासाठीचे क्रेडेन्शियल्स म्हणजे लॉग इन आयडी आणि पासवर्ड हे तुम्हाला विद्यापीठ ईमेल किंवा SMS द्वारे परीक्षेच्या अगोदर आपण पाठवेल. समजतंय? SMS व्हॉट्सअप नाही, आपला जो टेक्स्ट मेसेज आहे जो आपण कधीच बघत नाही तो SMS मात्र ऍटलिस्ट या आठवड्याभरामध्ये आवर्जून चेक करत चला. एकतर ईमेल आणि SMS मार्फत तुम्हाला लॉग इन आयडी पासवर्ड मिळेल. ते क्रेडेन्शियल वापरून तुम्ही ती परीक्षेची लिंक ओपन करायची. कळतंय? विद्यापीठाला तुम्ही जे विद्यापीठाला ईमेल आणि फोन नंबर तुम्ही जे अपडेट केला होता त्याच अपडेटेड मेल आणि फोन नंबर वरती तुमचं कम्युनिकेशन विद्यापीठाने विद्यापीठाचं तुम्हाला होणार आहे. कळतंय? आता त्याची डेट संपलेली अपडेट करायची. जर कुणाला मेल किंवा मेसेज आला नसेल ते अगदी 11 वाजेपर्यंत 11:30 पर्यंत तुम्ही आपल्या एक्झाम सेक्शन किंवा ऑफिस सोबत कॉन्टॅक्ट करा. फायनल आहे, ह्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या होणाऱ्या नुकसानीस तुम्ही स्वतः जबाबदार राहाल. कळतंय? पुढे बघा. आपल्या प्रवेश पत्रावर हॉल तिकीटवर नमूद परीक्षेच्या वेळापत्रकानुसार सदर दिवशी 15 मिनिटे अगोदर तुम्ही लॉग इन करू शकता. तुम्हाला हॉल तिकीट सुद्धा कुठे येणार आहे? तुमच्या ईमेलला येणार आहे किंवा SMS वरती येणार आहे. तर हॉल तिकीट मध्ये जर समजा 11:00 टायमिंग असेल तर तुम्ही लॉग इन करण्याची तुमची वेळ 10:45 असणार आहे. म्हणजे अगदी त्याच दिवशी 15 मिनिटे अगोदर तुम्ही लॉग इन करायला हवं. अगदी 11:00 परीक्षा म्हणजे डायरेक्ट 11:00 5 मिनिट कमी असताना लॉग इन करू नका. प्रॉब्लेम असा होतो जर काही टेक्निकल डिफिकल्टीज असेल, कम्युनिकेशन होत नसेल, कव्हरेज नसेल, तर ते तुम्हाला 15 मिनिटे मिळतात ऍडजस्ट करण्यासाठी. समजतंय? एकदा परीक्षेचा वेळ संपल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये ती लिंक परत ओपन होत नाही, ती कायमस्वरूपी लिंक बार्ड होऊन जाते, बंद होऊन जाते. समजतंय? तर लॉग इन आयडी, पासवर्ड, क्रेडेन्शियल्स आणि हॉल तिकीट वरती नमूद केलेले तुमच्या ज्या काही परीक्षा तुमचा जो काही पेपर आहे त्या पेपर आणि ते परीक्षेच्या वेळेच्या ऍटलिस्ट 15 मिनिटे अगोदर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन साठी तुमच्याकडे काय काय असायला हवं? सॉफ्टवेअर तुमच्याकडे कुठले कुठले असायला पाहिजे, कुठले कुठले इक्विपमेंट असायला पाहिजे, कुठले सिस्टीम असायला हवं? लॅपटॉप असेल तर चांगला आहे, सुसिस्टील लॅपटॉप. कम्प्युटर असेल, मोबाईल, स्मार्टफोन, आपले अँड्रॉइड फोन आवश्यक आहे. विंडोज PC किंवा मॅकचा वापर करू शकतो आपण. लॅपटॉप आणि स्मार्टफोन परीक्षेपूर्वी पूर्णतः चार्ज करण्याची दक्षता घ्यावी. परीक्षेच्या अगोदर मोबाईल हा ऍटलिस्ट मी तुम्हाला सजेस्ट करेल 90% पर्यंत तुम्ही चार्जिंग करून ठेवा. तुमचा लॅपटॉप असेल, लॅपटॉप सुद्धा बऱ्यापैकी चार्ज करून ठेवा. वरील कोणत्याही उपकरणाद्वारे आपण गुगल क्रोम ब्राउझरच्या माध्यमातून परीक्षा देऊ शकता. लक्षात घ्या, टेक्निकल डिफिकल्टीज पुढे येऊ नये यासाठी आपण कुठला ब्राउझर चूज करणार आहोत? गुगल क्रोम. ज्या कुणाला गुगल क्रोम माहिती नाही त्यांच्या स्मार्टफोन मध्ये कुठे आहे ते गुगलचं तुमचं युट्यूब तुम्ही भरपूर बघत असाल तर युट्यूबच्या बाजूलाच कुठेतरी गोल असं ते जुन्या काळामध्ये दूरदर्शनचं ज्या प्रकारचं चिन्ह होतं त्या प्रकारचं गुगल क्रोमचं आयकॉन आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. दॅट इज अ ब्राउझर. कळतंय? विद्यापीठ तुम्हाला गुगल क्रोम ब्राउझर वापरण्याचा सल्ला देतोय. वरील उपकरणांमध्ये योग्य असे इंटरनेट आवश्यक असणे बंधनकारक आहे. विदाउट इंटरनेट तुमची परीक्षा होणार नाही.
तुम्ही हा विचार करूनच तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन हा तुम्हाला चूज करायचा होता. आता जर तुम्ही म्हटला मला माझं इंटरनेट बंद पडलं, माझा बॅलन्स संपला, हे तुम्हाला आता एंटरटेन करता तुम्हाला येणार नाही. यू हॅव टू अपियर फॉर द एक्झामिनेशन ओनली ऑनलाईन जर तुमचं नाव ऑनलाईन एक्झामिनेशन असेल तरच. आपल्या उपकरणामध्ये गुगल क्रोम इंटरनेट ब्राउझर नसल्यास आपण तत्काळ डाउनलोड करून ठेवा. जर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम नसेल तर मोबाईलवाले प्ले स्टोअर मध्ये जाऊन, ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन्स आहेत त्यांनी प्ले स्टोअर मध्ये जा आणि तुम्ही जर ज्या प्रकारे व्हॉट्सअप किंवा टिकटॉक डाउनलोड केलं ना अगदी त्याप्रकारे गुगल क्रोम तुम्ही डाउनलोड करून घ्या. मॅक कुणाकडे असेल असं मला वाटत नाही. आयफोन तर कोणाकडे आहे का? मॅकबुक कुणाकडे आहे का? ऍपलचा लॅपटॉप? ठीक आहे. कॅमेरा, ओके फाईन. वेब कॅमेरा बाबत सूचना, तुम्हाला असं वाटत असेल की कुठेतरी झोपून निवांत होऊन कसतरी आपण परीक्षा देऊ शकतो असं नाही आहे, लक्षात घ्या. आपण आपली परीक्षा सुरू केल्याबरोबर आपल्याला कॅमेरा संदर्भात संदेश दिसेल, अलाव ऍक्सेस टू वेब कॅमेरा. आता ज्या प्रकारे आपलं कम्युनिकेशन होत आहे झूमच्या मार्फत, तुम्हाला झूम चालू केल्या केल्या मीटिंग चालू केल्या केल्या ऑप्शन होता कुठला? पहिला होता विथ ऑर विदाउट व्हिडिओ, बरोबर आहे. दुसरा होता विथ ऑर विदाउट माइक. समजते का? तर तुम्हाला येस किंवा नो यापैकी कोणताही एक पर्याय निवडून तुम्ही पुढे जाऊ शकता. कळते? ऍक्सेस तुम्ही तुम्हाला तुमचा वेब कॅमेरा तुम्हाला ऍक्सेस करायचा आहे का नाही ह्याच्या या संदर्भात तुम्हाला सूचना येते. तुम्ही येस किंवा नो तिथे त्या ठिकाणी तुम्ही वापरायचं आहे. परीक्षे दरम्यान इतर कोणताही फोन कॉल किंवा काही संभाषण झाल्यास त्याची एक चेतावणी सूचना म्हणून नोंद होईल, याची नोंद घ्यावी. तुमचे जे काही मित्र प्रियजन आहेत त्यांना तुमच्या परीक्षेच्या वेळेमध्ये कॉल करू नका अशी सक्त त्यांना ताकीद द्या, सूचना द्या. कारण आपल्याला माहिती आहे एखादा ऍप्लिकेशन चालू असताना किंवा तुम्हाला माहिती आहे गेम किंवा एखादा व्हिडिओ बघत असताना कोणाचा फोन आला तर कशा प्रकारे इरिटेट होतं, बरोबर ना? अगदी त्या प्रकारची दक्षता तुम्ही घ्या. तुमच्या मित्रांना अगोदर पाहिजे तेवढं बोलून घ्या, कळतंय? आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये फोन उचलू नका आणि फोन लावू नका. जर तुमचा फोन लागला किंवा फोन आला तर कदाचित एक वॉर्निंग तुम्हाला आली, तुमची परीक्षा बंद होऊ शकते. कळतंय? सिरियसली या सूचनांचं पालन करा. परीक्षार्थींनी आपले पाठ्यपुस्तक कोर्स नोट्स वापरायचे नाहीत, कळतंय? काहीच वापरायचं नाही आपल्याला. परीक्षार्थीने 60 परीक्षार्थीने 60 मिनिटाच्या मुदतीत परीक्षा पूर्ण करणं आवश्यक आहे. एक तासाचा तुमचा कालावधी आहे, ऑटोमॅटिक 60 मिनिटाच्या नंतर तुमची परीक्षा ऑफ होऊन जाते. परीक्षार्थीने परीक्षा मध्येच थांबून परत परीक्षा सुरू करू नये. सदरची परीक्षा ऑनलाईन असल्याने वेळ संपल्यानंतर परीक्षा बंद होणार असल्याने आपला परत लॉग इन करता येणार नाही. एकदा तुमची लिंक ऑफ झाली तर तुम्हाला कधीही लॉग इन करता येणार नाही. सोशल मीडिया किंवा इतर माध्यमे यांची नोटिफिकेशन बंद असल्याची खात्री करावी. म्हणजे व्हॉट्सअपचे नोटिफिकेशन, फेसबुकचे नोटिफिकेशन अशा प्रकारचे हे नोटिफिकेशन पूर्ण बंद करण्यासाठी मध्ये जाऊन कुठल्याही प्रकारचा व्यत्यय तुम्ही स्वतःला म्हणजे घालून घेऊ नका. स्क्रीन स्विच करू नका. स्क्रीन व्यतिरिक्त इतर काही पाहू नका. जर कुठली स्क्रीन तुम्ही स्विच केली असेल सिस्टम कदाचित आपली परीक्षा स्थगित करेल. सिस्टीम मध्ये जर त्याला असं जाणवलं की सिस्टीम मध्ये कुठली तरी स्क्रीन ओपन झालेली आहे, म्हणजे आपण हुशार असतो पटकन दुसरा विंडो ओपन करून गुगल मध्ये काहीतरी सर्च करण्याचा आपण प्रयत्न करतो, तसं जर जर झालं सिस्टीमचं जर लक्षात आलं तर परीक्षा तुमची तिथे टर्मिनेट होऊन जाऊ शकते. कुठल्याही इतर दुसरा कुठलाही विंडो त्या ठिकाणी ओपन करू नका एक्झामिनेशन देत असताना, ठीक आहे? परीक्षा कालावधीच्या शेवटच्या 15 मिनिटाकरता सिस्टम आपल्याला सतर्क करेल. म्हणजे शेवटी 15 मिनिट कमी असताना तुम्हाला सिस्टम सांगेल, ठीक आहे? ब्रेक तुम्हाला कुठलाच नाही आहे. टॉयलेट असेल, तुमचं स्नॅक्स ब्रेक असेल, टी ब्रेक असेल, दुसरं काही नाही आहे. परीक्षा पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला तिथून उठायचं आहे. स्क्रीनवरती जर तुम्ही लॅपटॉप ओपन करत असाल तर ते अल्टॅब साठी आपण वापरतो, दुसरं कुठलं तरी ओपन करण्यासाठी.
गुगल सर्च करण्यासाठी आपण इतराचा वापर करतो, तसं जर केलं तर परीक्षा तात्काळ त्या ठिकाणी कंटिन्यू होईल. हुशार स्मार्टपणा करू नका स्मार्टफोन वरती. परीक्षार्थ्यांनी आपल्या उपकरणाचे अँटीव्हायरस अपडेट करा, विंडोज अपडेट बंद ठेवा, अपडेट अँटीव्हायरस अपडेट करून बंद करून ठेवा. कनेक्टिव्हिटी जर प्रॉब्लेम झालं, काय प्रॉब्लेम झाला, लाईट गेली किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये जर वी खंडित झाली परीक्षा, तर पुन्हा एकदा लॉग इन तुम्ही करू शकता. यासाठी 30 मिनिटाचा कालावधी दिला गेलेला आहे. 30 मिनिटाच्या नंतर मात्र तुम्हाला काही करता येणार नाही. जर काही प्रॉब्लेम झाला तर विद्यापीठाचं तुम्हाला हे पाठवून दिलं बघा, हेल्पलाईन नंबर आहे, त्या ठिकाणी तात्काळ तुम्ही फोन करणे, कॉलेजला फोन करून सांगायचं असं असं झालं म्हणून. ठीक आहे, अगदी 15 मिनिटा अगोदर तुम्हाला हे करायचं आहे आणि हे तुमचे हेल्पलाईन नंबर आहेत, याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, तुम्हाला शेअर केलेलंच आहे. तुम्हाला दिलेली जी क्वेश्चन बँक आहे, ती क्वेश्चन बँक फक्त तुमच्या अभ्यासासाठी ठेवली गेलेली आहे. तुम्ही असं कन्सिडर करू नका त्यातलेच प्रश्न पडतील. मी काय एक्झाम सेंटर नाहीये, परीक्षा विद्यापीठाची, विद्यापीठाचे जे काही एक्सपर्ट कमिटी होती, पेपर सेटर कमिटी होती, त्याचा मी मेंबर नव्हतो. त्याच्यामुळे दिले गेलेले जे काही क्वेश्चन बँक आहे, ती क्वेश्चन बँक चे प्रश्न परीक्षेमध्ये पडतील असा चुकीचा गैरसमज करून घेऊ नका आणि पसरवूही नका. परीक्षेमधले येणारे प्रश्न आणि तुम्हाला दिले गेलेले क्वेश्चन बँक मध्ये प्रश्न सारखेच आहेत असं अजिबात होणार नाही. परीक्षा वेगळी आहे आणि ह्याचे तुम्हाला फक्त रेफरन्स साठी तुम्हाला दिलेले आहेत. परीक्षेच्या साठी तुम्ही तुमचा टेक्स्ट बुक, तुमचे रेफरन्स बुक्स, तुमचे सिम्स त्याच्यावरती तुम्ही अभ्यास करा. काही अडचण असल्यास मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काही अडचण आहे का या व्यतिरिक्त कोणाला? सर मला भेटलेलं नाहीये ते. मग कधी सांगणार पोरा तू? काय भेटलं नाही? मी ग्रुपला ऍड नव्हतो सर. ग्रुपला मी कंपल्सरीचा. ग्रुपचा प्रश्नच नाही रे, तो कॉलेज वरती या. हा ठीक आहे. हा तर कारण कसं झालंय, आता लास्टच आहे बघ. आज जर तुझं झालं नाही तर तुझं काय म्हणजे परीक्षा होईल का नाही तसं पण काय गॅरंटी देत नाही. आणि कुणाचं काय प्रॉब्लेम? कुणाचे प्रॉब्लेम आहेत का काय? हॅलो सर, जी मॉक टेस्ट झाली तर त्यामध्ये सर सारखी विंडो म्हणजे क्लोज होत होते, म्हणजे पूर्ण ब्लँक स्क्रीन येत होती, मग त्यावेळेस काय करायचं? हा जो प्रश्न आहे ना, ते विद्यापीठाची वेब लिंक आहे, त्यांना फोन करून विचारा. किंवा सर परीक्षेच्या जे काही विभाग प्रमुख आहेत किंवा देशमुख सर, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. ठीक आहे, काय अडचण आणखी? इतर हॅलो कोण कोण येत आता? कोकरे, एक आवर्जून तुम्हाला मला सांगावंसं वाटेल की तुम्हाला जी दिलेली क्वेश्चन बँक आहे, ती क्वेश्चन बँकेमधले प्रश्नच पडतील. मी तेच अभ्यास करणार असं जर केला तर तुमचा अवघड आहे. तुमच्या फक्त माहितीसाठी ठेवलेला आहे, कशा प्रकारचे प्रश्न पडतील त्या संदर्भात आहे. कृपया असं कोणी गैरसमज करून घेऊ नका आणि ते पसरू सुद्धा नका. कळते? हॅलो, समजते का? हे गप हे पहा, हे अशा प्रकारचे विद्यापीठाची वेबसाईट आहे आणि ह्या ठिकाणी असे सर्क्युलर्स किंवा जे काही नोटिसेस आहेत त्या काही इथे unishivaji.in हे आपल्या विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर एकदम होम पेजलाच त्या ठिकाणी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहेत, ते आपण बघूयात. अडचणीसाठी तुम्ही जे आता जे मला विचारलात की ऑनलाईन परीक्षा देत असताना ती काहीतरी स्क्रीन ब्लँक वगैरे होत होती, काही प्रॉब्लेम होत होता, त्यासाठी एक सहाय्यक कक्ष त्यांनी तयार केलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा, परीक्षा चालू असतानाच कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे? कोणाला सर? आता इकडे लक्ष द्या, असं म्हणतात ना फ्रिक्वेंटली, ज्या ज्या विद्यार्थ्यांना एसएमएस आलेले नाही आहेत. ठीक आहे, कन्फर्म करा
दॅट यू आर युझिंग द सेम मोबाईल नंबर, तोच तुम्ही मोबाईल नंबर वापरताय का जो तुम्ही रजिस्टर केलाय विद्यापीठासोबत? काशीळकर, तू कुठला मोबाईल नंबर दिला होता त्या नंबर, तो मोबाईल नंबर वापर, दुसरा कुठला वापरू नको. इफ येस देन कॉन्टॅक्ट द कॉल सेंटर नंबर टू गेट पासवर्ड. पासवर्ड विल बी प्रोव्हाइडेड आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ युअर आयडेंटिटी. द बेस्ट वे, तुम्ही महाविद्यालयामध्ये या आणि परीक्षा विभागासोबत संपर्क करा, किंवा तुमच्या कन्सर्न डिपार्टमेंट हेडला तुम्ही भेटा. किंवा तुमचा जर मोबाईल खराब झाला असेल, वर्क करत नसेल, प्लीज अटेम्प्ट एक्झाम ऑन अ न्यू फोन. तसं जर असेल तर कुठल्या तरी नवीन फोनवरती तुम्ही तो क्रेडेन्शियल वापरून तुम्ही परीक्षा द्या. अनेबल टू ओपन द लिंक, जर लिंक ओपन तुमची होत नसेल, इंटरनेट कनेक्शन चेक करा, किंवा काय करता येईल, गुगल क्रोम ओपन करून ती लिंक तिथे पेस्ट करून ते तुम्ही ब्राउज करा. ते यूज होईल, कारण एक आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये मोझिला असतो किंवा इंटरनेट एक्सप्लोरर असतं, हे डिफरंट डिफरंट टाईपचे वेब ब्राउजर असतात. पण विद्यापीठ म्हणतं की आपल्याला गुगल क्रोम हेच ब्राउजर वापरायचं आहे. ओटीपी सेंट फ्रॉम लिंक, जर ओटीपी इज नॉट नीडेड, यू नीड युजर नेम अँड पासवर्ड. ओटीपी ची गरज नाही आहे, युजर आय डी पासवर्ड तुम्हाला तुमच्या याच्यावरती रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती तो येणार आहे. एसएमएस फॉर मॉक नॉट रिसिव्ह. मॉक परीक्षा जी झाली, ज्यांना तो एसएमएस आला नाही, त्यांनी काय करायचं आहे, कन्फर्म करा दॅट यू आर युझिंग द सेम मोबाईल नंबर दॅट यू हॅव रजिस्टर्ड. तुम्ही परीक्षा ऑनलाईनची जी प्रणालीमध्ये माहिती भरताना जो तुम्ही मोबाईल नंबर दिले त्याच मोबाईल नंबरवरच तुम्ही कन्फर्म करा, कारण मॅसेज तुमच्या नावाचा त्या मोबाईलवरती गेलेला आहे. इफ येस देन कॉन्टॅक्ट कॉल सेंटर नंबर टू गेट युअर पासवर्ड. पासवर्ड विल बी प्रोव्हाइडेड आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ युअर आयडेंटिटी. ठीक आहे, जसं कॉल सेंटर तुम्ही फोन करता ना, त्या प्रकारे विद्यापीठाचं कॉल सेंटर तुम्ही त्या ठिकाणी फोन करा. कॅन वी चेंज ऑफलाईन टू ऑनलाईन वाईस वर्सा, म्हणजे ऑफलाईन तुम्ही ऑनलाईन निवडलाय, आता तुम्हाला वाटतं ऑफलाईन पाहिजे, किंवा तुम्ही ऑफलाईन निवडलं तुम्हाला ऑनलाईन पाहिजे, असं करता येतं का? अजिबात करता येत नाही. ज्यांचं ऑनलाईन आहे तुम्ही ऑनलाईनच परीक्षा द्यायची, ऑफलाईन आहे तुम्ही ऑफलाईनच परीक्षा द्यायची. कळतंय? अनेबल टू ओपन कॅमेरा. कॅमेरा जर ओपन होत नसेल तर चेक करा वेदर युअर सेटिंग अलाव, ते कॅमेराला तुम्ही अलाव करायला पाहिजे, त्याशिवाय ते कॅमेरा काय ओपन होणार नाही. कळतंय? इंटरनेट कनेक्शन तुम्ही चेक करा. समजतंय? हे असे मी हे फ्रिक्वेंटली आज तुम्हाला हे पाठवून देतो. जर काही अडचण असेल डिपार्टमेंटल हेड कन्सर्न, किंवा यू कॅन कॉन्टॅक्ट मी, अदरवाईज एक्झाम सेक्शन महाविद्यालयाचं आहे, किंवा ऑफिस एक्झाम ऑफिस, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा आज आणि उद्या. समजतंय? तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक, भरपूर अभ्यास करा आणि